आजी जरा ऐका तरी नाही माझा दोस्त का फिरत चाललाय आव दोस्त का फिरत कसं चाललं दगा बाज ओके बाज काय नीच तुम्ही मला नीच म्हणताय तुला नाही कचा नी त्या कणप्याला माझ्याच बायको बरोबर कणप्या तू तुला जेता सोडणार नाही त्या दोघांची मदत बंद केली परंत म्हणजे कुठपर्यंत पण मला विचारतेस वर्णाचं काम नाही पाहिजे बायको सोडून दुसऱ्या बायकोकडे बघता काय फिरताय काय नाही बिघडलं काय पण आपल्या समाजाची रीत नाहीये तू असं काय केलं तर अख्ख्या गावात आपल्या अब्रूचे भिंडवडे उडतील आणि तुम्ही केलेलं गावाला चालतं काय अब्रू काय घरात थांबते की काय राधिका माझी चूक कळली का आपण काहीतरी मधला मार्ग शोधूया ना ग त्याला लय उशीर झालाय या घरात मॅन थांबायची राधिका असं नको करू माझ्या छोट्याशा चुकीची मला एवढी मोठी शिक्षा नको देऊ ग तुम्हाला काय वाटलं तुमच्यासारखं थिल्लरपणा करतोय मी तुमचा पाय घसरत चालला होता म्हणून भाऊजींनी मी हे समजा नाटक केलं होतं काय वय गणप्या मला माफ कर मित्रा मी तुला नीच बोललो रे बाबू आणि या समजा नाटकात चांदणीने मी आम्हाला साथ दिली आहे काय चांदणी वय दाजी पाहिला शेवटी केलीस तर माझी भाजी मी चालली नाही म्हणजे तू कुठे चाललीस अगं तू कुठे नको जाऊ अगं माझा एक तू माझ्या डोळ्यात अंजन घातलंयस अगं आजपासून एक गोष्ट फिक्स परकी बाई म्हणजे आमची आई आणि घरची धरीन सोडून आणि कुठं पण जायचं नाही कुठे झालाय असं काय करतो काय इकडे 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 यार तू माझा मित्र की नाही मी तुझी माफी मागितले ना आता कशाला नाराज होतोस माफी ठीक आहे एका अटीवर तुला मी माफ करतो आपण घालायला लागला काय अटे बघ माझ लगीन हा ते चांदणीवर लावून देणार का ते उभी रा उंची बघितली का मिशी बघितलं का मिशी माझ्या मिशीला फिदा आहे चांदणी काय ग हे चांदणी दाजी पाहिला अभी मी बीवी राजी तो क्या करेगा दाजी चांदणी तू माझी चांदणी अरे 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 देवा पांडुरंगा हे सगळं काय चाललंय रे बोला कशाला बोलवलं तुम्ही मग तुम्ही कशाला आलात तुम्ही पांडुरंग पांडुरंग म्हणले म्हणून आलो अहो काय एक सारखं येऊन येऊन मला त्रास देताय तुम्ही काय झालं तुम्हीच आवाज दिला ना हो नाही हो मी त्या पांडुरंगाला आवाज दिला तुम्ही कशाला येता जा असं म्हणताय बाय बरं आता शेवटचं इकर हा मी त्याच्याकडे चाललो काय निरोप द्यायचा का त्याला आता तुम्ही लवकर निरोप घ्या इकडनं जा असं म्हणताय बाय बर टाटा गेला एकांत मिळालाय राधिका आज काय करतीस अगं आपल्याला एक मोठं लय भारी काम करायचंय काय अगं आई नाही कसं सांगून गेली होती तिच्या यायच्या आत आपल्या घरात पायाना हल्ला पाहिजे तिची तयारी करायला नको का